बगडू गावातील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी बांधकाम विभागाला वारंवार निवेदन देऊनही आजवर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही. कसाड शिवार रस्त्यावरील भेंडोळ नाला असून 100 ते 150 लोकांचा येण्याजाण्याचा एकमेव रस्ता असून या रस्त्यावरील नाल्याला आजपर्यंत पाणी मुरण्यासाठी मुरुम टाकले नाही. दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता तुटत असतो तरी प्रशासनाने उपाययोजना केल्या नाही असा आरोप ग्रामस्थांनी यावेळी केला आहे. एक मिनिट बगडू गावचा एक संपर्क तो ही फरची वेळोवेळी आमदार खासदार या लोकांना सांगून आज 15 ते 20 वर्ष झालेले आहेत तरी कुठलाही प्रकारचा कोणी एक सदस्य कोणी भाग घेतलेला नाही. तरी फरची त्वरित व्हावी अशी आमची बगडू गावकऱ्यांची मागणी आहे. तरी प्रशासनाने त्वरित लक्ष घालावं. आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते आणि बगडूचे नागरिक म्हणून आम्ही आवाहन करीत आहोत. यापुढे जर कुठली ही फरची जर होत नसेल तर आम्ही आमदार खासदारांना आम्ही बहिष्कार टाकू. त्यामुळे एक मिनिट ही फरची तुटल्यामुळे बगडू ते कसाडचे 100 ते 150 लोकांचा संपर्क तुटलेला आहे. तरी फरचीहून येण्या जाण्यासाठी ट्रॅक्टरने कांदा वाने झाले मकई वाने झाले तरी कुठल्याही प्रकार सगळा पर्याय थांबलेला आहे. तरी शेतकरी ते आज अडचणीत आलेले तरी प्रशासनाने ही त्वरित फरची चालू करून काहीतरी करावे असं माझं आवाहन करीत आहे. जागर जनस्थानसाठी दुर्गादास देवळे कळवण.